अस्सलामु अलैकुम। मैं अफसर मैसूरी। नाज़रीन इकराम, आज शहर मैसूर में वाक़िए डीसी ऑफिस, जहां पर अज्जू प्रधान की जानिब से और उलमा इकराम और अमायदीन शहर जो है यहां पर पहुंचे हुए हैं। आप देख सकते हैं रमज़ान शरीफ का जो है महीना चल रहा है, सब रोज़े से हैं। यहां पर आने का मकसद है अपने हक़ को मंगवाना, क्योंकि पिछले 4-5 दिनों से बीजेपी हुकूमत की जानिब से जिस तरह मुस्लिम कोटा यानी मुस्लिम रिजर्वेशन को जो पूरी तरह से खत्म कर दिया गया, उसकी दर्द और उसके फिक्र को लेकर जो है अज्जू प्रधान और उनके साथ हमारे मजहबी रहनुमा और साथ ही साथ गैर मजहबी रहनुमा भी जो है यहाँ पर मौजूद रहे। आइए जानते हैं जनाब अजीजुल्ला अज्जू साहब का इस पर क्या कहना है और साथ ही साथ स्वामी जी हैं उनका इस पर क्या कहना है, आइए जानते हैं। यही हमारा हिंदुस्तान है, हमारे बुजुर्ग यज खाप देखे थे, हिंदू मुसलमान क्रिश्चियन सब हिंदुस्तान के अंदर भाई भाई के सरकार अंदर को। ये जो गवर्नमेंट आको है तब से हमें इनके ऊपर क्या भी अच्छी उम्मीद नहीं लगाए थे। ये होगा तो इनका स्लोगन था सबका साथ सबका विकास सबका विश्वास। मोदी साहब बहुत जोर से बोले थे एक हाथ में लैपटॉप रहता है एक हाथ में कुरान रहता है, कुरान छिना लेने का काम करे वो अल्लाह का फजल, वो खयामत तक भी किसके नहीं है। कोशिश कौन सी गवर्नमेंट है तो भी कुरान नहीं लैपटॉप देती है ना उसमें झूठ निकले है इनका। सबका विश्वास का है, सबका विश्वास न वे 30 साल पहले जो 4% रिजर्वेशन हमारा सब फिक्र क्या थी का तो आइंदा आने वाले दिन में हमना 10% रिजर्वेशन होना। ये तो बहुत से रिपोर्ट इनके गवर्नमेंट काट गई। आज हालत हिंदुस्तान में कर्नाटक में पिछले जात और मुसलमानों की हालत क्या है, सबसे हालत खराब है। वो वास्ते इनको रिजर्वेशन 4% देना अगर को 30 साल पहले दे दिए थे, वो गलती कहां की हमारी समझते हो। हमें भी रोड पर उतरना था, हमें भी फतरे मारना था, हमें भी रोड ब्लॉक करना था, विधानसभा को मुतके डालना था, सीएम को मुतके डालना था, तब जाको कहां की इनो ये करते थे। हमें अमन और शांति के साथ इत्मीनान के साथ जो जिंदगी कर ले जा रही ये हमारी शरीयत और हम सिखा को ही जो बड़े हमारे हमना क्या है अगर को बोले तो तुम्हें ज्याद दोनों को तुम्हें पूरे का साथ देने में फेलो कोई पूर्या का विकास करने में फेलो कोई। जो 4% हमारा रिजर्वेशन था वो रिजर्वेशन हमारा जो जैसा था वैसा करना नहीं कर को बोले तो आइंदा आने वाले दिन में इसके अजर में तुम्हें 4% के बदल 10% रिजर्वेशन देना पड़ता है। वो काम हमें लोग रस्ते में उतरने का करना पड़ता है। रमजान का मुबारक महीना पूरे रोजदारा हमना हमारी शरीयत क्या सीखेगा तो अमन और सब्र के साथ हर चीज करना। आज अमन और शांति के साथ आको डीसी को हमारे कारपोरेटर साहब हमारे पंचायती मेंबर हमारे शाह साहब स्वामी जी मस्जिद के जिम्मेदार पूरे मिल को आको उनको मेमोरेंडम दे कोई रमजान तक नहीं हुआ अगर को बोले तो हमें भी दूसरे जो कर रही आज देख रही तुम्हें शिवमोगा में इसमें जैसा चल रहा है वैसा पूरे कर्नाटक में आवाज उठाना पड़ता है। तब तुम्हें 4% न
10% देने के ऊपर तुम्हें मजबूर होती, उससे पहले हमारा जो हक था वैसा कंटिन्यू करना। अगर को बोल को डीसी के थ्रू गवर्नमेंट को आज मेमोरेंडम देखो, रिक्वेस्ट कर ले। इलेक्शन करीब है, क्या है इलेक्शन में जीतने के वास्ते एक कोशिश है क्या है? नहीं सर, ये गवर्नमेंट के लिए भंडवाल नहीं है। चंद आदमियां क्या करती है, अगर को बोले तो अच्छा काम दिखा को, हमें गैस फ्री दे रही कांग्रेस गवर्नमेंट के अंदर 500 थी, अब हमें 300 को दे रही है। अगर को बोल लेने भंडवाल नहीं, 1200 हो गए। हर राइट जियाद, पेट्रोल का राइट जियाद, हर राइट जियाद हो गए। इन इलेक्शन को जब वोट पूछना अगर को बोले तो हमें 4% रिजर्वेशन जो गरीबों का मुसलमानों का था हमें छीना ली, हमें उनकी अजाम बंद करवा ली, हमें उनके भाई को बच्चे सिर्फ से हिजाब निकाल ली, ये भंडवाल बना ली। कर्नाटक के हिंदू मुसलमान क्रिश्चियन बहुत अक्ल वाले, हर भाई को बच्ची की इज्जत हर कौम वाले करती, हर देवल की इज्जत मुसलमाना भी करती, घंटे की इज्जत मुसलमाना भी करती, अजान की इज्जत हिंदुआ भी करती। हमारी ये कर्नाटक की जो संस्कृति है ये कांकी एक जगह घंटा नहीं मारे समय स्वामी जी पूछती, स्वामी जी तुम्हारे देवल में घंटा खराब हो गया घर को, स्वामी जी आकर हमना पूछती क्यों अजान नहीं हुई, माइक खराब हो गया घर को, ये हमारी आदत सी बन गई है। ये बीजेपी गवर्नमेंट के पास भंडवाल नहीं, इन्हों क्या दिखाना चाह रही है तो हिंदुओं को जाको हमें अजान बंद कराए वोट दियो, हमें हिजाब उतार डाले भाई को बच्ची का वोट दियो, हमें मुसलमानों के गरीबों का जो मजलूम बीड़ी कर्मी करते हैं ऑटो ड्राइवर थे उनके बच्चे जो पढ़ते थे 4% रिजर्वेशन वो छीना को हमें वक्कल गौड़िया को दे डाली, लिंगायतों को दिया लिंगर को। गौड़ा समाज वाले भी, वक्कल गौड़ा समाज वाले हमारे लिंगायतों के भाया, उन्होंने भी ये चीज को किसी की तुम्हें खाना देखो खाना खिलाते खिलाते उनका टट्टा छीना को हमने देने की जरूरत नहीं, उनका रिजर्वेशन उनको दियो। और को उनके स्वामी जी उनके सियासत दानाबाज बोल रही तो वो बोल रही, सो देखे तो आज भी हमारा कर्नाटक एक सेक्युलर स्टेट है ये साबित हो रहा है। हमने ये किया है यत्ता सब प्रेजर पड़ने के बाद जो बम्बई गवर्नमेंट है उन्होंने हमारा रिजर्वेशन बाकी रहती, और मैं गवर्नमेंट से आइंदा आने वाले दिनों में डिमांड करता हूँ 4% है सो 10% रिजर्वेशन करको, हमारे बच्चों को भी डॉक्टर बनना लायरा बनना जर्जा बनना डीसी बनना का तो 4% हमना बस नहीं जो इन छीना ली, अब आइंदा दिए तो हमने 10% देना, 10% हमें नहीं दिए तो 10% लेने के वास्ते रस्ते में उतर को मैं भाग दौड़ करको गवर्नमेंट के खिलाफ भगाना डी करना पड़ता। सर एक आखिरी सवाल है, जिस तरह ये पूरे एक माइनॉरिटी यानी अखिलियतों को ये ऐसा दुख हुआ है तो पहुंचा है, क्यों ना सब मिलकर जो है एक इत्तेहाद होकर इकट्ठा होकर आने? सर देखिए दो मजबूरी है, एक तो इलेक्शन सामने है, ये गवर्नमेंट चलेगी इन जो पास करी वो टिकता नहीं, आइंदा कौन सी गवर्नमेंट आती है वो गवर्नमेंट ये कंटिन्यू कर सकती है। मैं आइंदा आने ये कंटिन्यू होती है हमने मिलता हमने भरोसा है। हमारी आज का मेमोरेंडम देने का क्या कहते हो, हमने 4% बस नहीं आ रहा है, आइंदा आने वाली गवर्नमेंट हमने 10% देना, ये वास्ते आज से भागाना डी हमारी। आइंदा आने वाले दिन हमें मुबारक रमजान का महीना पूरे रोजदारा हमें लोग हर कौम का अच्छा सूचना सबको दुआ करने की हमारी शरीयत हमने इजाजत देखो है, ये महीने में बदवा भी नहीं कर सकते हमें उन्होंने करी सो गाली भी नहीं देख सकते, ये वास्ते आज शांति से हमारे शाह साहब के और स्वामी जी हमारे मौलाना सब मिलको आको हमारे कारपोरेटर सब मिलको आको ये डीसी साहब को मिलको एक मेमोरेंडम देखो है। रमजान के बाद इलेक्शन के बाद हमना आंधे आयल गवर्नमेंट 4% बस नहीं आ रही, हमारी हालत खराब है, हमारे नौजवान का 10% रिजर्वेशन आज जो गवर्नमेंट बनाने जा रही उन्होंने डिक्लेयर करे तो हमारी कौम एक बार सुस्ती है। नोड़ी नम भारत देश ಇದು ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ದೇಶ, ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಪಾಲು ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಬಾಳು ಎಂಬುವಂಥದ್ದನ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೂಡ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲಿನಿಂದನೂ ಈ ಮೀಸಲಾತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿತ್ತು ಇದನ್ನು ಈಗ ತೆಗೆದುಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಮಾನವೀಯತೆಗೆ ಮಾಡಿದಂಥ ಅವಮಾನ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ಕೊತೇನೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಎಲ್ಲರೂ ಮನುಷ್ಯರೇ, ಹಿಂದೂಗಳು ಮುಸ್ಲಿಮ್ಸು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸು ಸಿಖ್ರು ಯಾರೇ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರೇ ತಾನೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿ ಬಿಡಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಮತ್ತು ಈ ಊದುಬತ್ತಿ ಒಸೆಯುವಂಥ ಕಾರ್ಮಿಕರು ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಲಕ್ಷಾಂತರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಎಷ್ಟು ತುಂಬ ಜನ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ತೆಗೆದಿರೋದ್ರಿಂದ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಅನ್ಯಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾನು ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನು ಅಂದರೆ, ದಯವಿಟ್ಟು ಇವರ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಒಡೆಯೋಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಬಿಡಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಬಂದು ನೋಡಿ, ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಊದುಬತ್ತಿ ಒಸಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಸಮಸ್ಯೆನಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿ ದಿವಸನೂ ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಕೊಡುಗೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಹಳ ಜನ ಕವಿಗಳಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಪ್ರೊಫೆಸರ್ಗಳಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದಂಥವ್ರು ಇದ್ದಾರೆ ಹೀಗಾಗಿ ನೀವು ಅವರನ್ನೆಲ್ಲ ಮರೆತುಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಮರೆತುಬಿಟ್ಟು ರಾಜಕೀಯ ಪಿತೂರಿಯಿಂದ ಅಥವಾ ರಾಜಕೀಯ ದ್ವೇಷದಿಂದ ಧಾರ್ಮಿಕ ದ್ವೇಷದಿಂದ ಇವರ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ತೆಗೆದಾಕಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಡೀ ಮಾನವೀಯತೆಗೆ ಮಾಡಿದಂಥ ಅಪರಾಧವಾಗಿದೆ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರೇ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಈ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಡವರ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಿ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಿ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಬಜೆಟಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೂ ಕೂಡ ಹಣವನ್ನು ಮೀಸಲಿರಿಸಿದ್ದೀರಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರಿಗೂ ಕೂಡ ಹಣವನ್ನು ಮೀಸಲಿರಿಸಿದ್ದೀರಿ ಹಾಗೆ ನೀವು ಈ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ತೆಗೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದೋ ಕೆಲವರ ಒತ್ತಡದಿಂದ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಯಾರ ಒತ್ತಡಕ್ಕೂ ನೀವು ಮಣಿಯದೆ ಈ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ತೆಗೆದು ಬಡವರ ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಏನು ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬಡವರ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲ ಈ ಮೀಸಲಾತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದನೇ ಪಾಪ ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರ ಮುಂದಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಈ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ದಾರುಲ್ ಉಲೂಮ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಫೈಜಾನ್ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಗೌಸಿಯಾ ನಗರ್ ಮೈಸೂರು ಕಿ ಜಾನಿಬ್ ಸೇ ಜೋ ಹೈ ಹಮ್ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನೋ ಕೆ ಜೋ 4% ರಿಸರ್ವೇಷನ್ ದಿಯಾ ಜಾತಾ ಥಾ ಅಬ್ಕಿ ಜೋ ಬಿಜೆಪಿ ಹುಕೂಮತ್ ಜೋ ಹೈ ಇಸೆ ಜೋ ಹೈ ಖತಮ್ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಇಸ್ ವಾಸ್ತೆ ಜೋ ಹೈ ಬಿಸ್ ಹಿಸಾಬ್ ಸೇ ಜೋ ಹೈ ಏಕ್ ಮೆಮೋರಂಡಮ್ ಉನ್ಕೋ ಜೋ ಹೈ ಪೇಶ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಕ್ಯಾ ಮಂಗ್ ಕಿಯಾ ಹಮಾರಿ ಮಂಗ್ ಯಹಿ ಹೈ ಕೆ ವೋ ಗರೀಬ್ ತಬ್ಕಾ ಜೋ ಹೈ ಮುಸಲ್ಮಾನ ಮೇ ಬಹುತ್ ಬಡಾ ಹೈ ಔರ್ ಜ್ಯಾದಾ ಹೈ ಇಸ್ಕೆ ಅಂದರ್ ಜೋ ಹೈ ಏಕ್ ಉಮ್ಮೀದ್ ಥಿ ಕೆ ತುಮೇ ಜೋ ಹೈ ರಿಸರ್ವೇಷನ್ ತುಮೇ ಬಡಾ ಕೋ ದೇತಿ ಘರ್ ಕೋ ಲೇಕಿನ್ ಇಸ್ಕೆ ಅಂದರ್ ತುಮೇ ಕ್ಯಾ ಕರೇಗಾ ತೋ ಪೂರ ಯಚ್ ಜೋ ಹೈ ಸಾಫ್ ಕರ್ ಡಾಲೆ ಇಸ್ಮೇ ಏಕ್ ಬಾತ್ ಸಾಮ್ನೆ ಆತಿ ಹೈ ಕೆ ಜೋ ಹೈ ಏಕ್ ಖಾನಾ ಖಾನೆ ವಾಲೆ ಕೆ ಖಾನೆ ಸೇ ಜೋ ಹೈ ಉಠಾ ಕೋ ದೂಸರೆ ಕೋ ದೇ ಸಕಾ ಘರ್ ಕೋ ದಿಯೋ ತುಮೇ ಅಲಗ್ ತರೀಕೆ ಸೇ ದೇತೆ ತೋ ಉನ್ಕೋ ಜ್ಯಾದ ದೇತೆ ತೇ ಭಿ ಹಮ್ನಾ ಕ್ಯಾ ಭಿ ಎತರಾಜ್ ನಹೀ ಥಾ ಇಸ್ಮೇ ಏಕ್ ಔರ್ ಏಕ್ ಭಿ ಇನ್ಕಿ ಚಾಲ್ ಯೇ ಹೈ ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನ ತೋ ಜೋ ಹೈ ಇನ್ಕೋ ವೋಟ್ ದೇತೆ ನೀ ಅಬ್ ದೂಸರಿ ಕೌಮ್ ಕೋ ಜೋ ದೇ ಉನ್ಹೋ ವೋಟ್ ಇನ್ಕೋ ದೇತಿ ಇಸ್ ವಾಸ್ತೆ ಉನ್ಕೋ ಖುಷ್ ಕರ್ನೆ ಕೇ ವಾಸ್ತೆ ಇನ್ಹೋ ದಿಯೆ ಫಿರ್ ಔರ್ ಏಕ್ ಚಾಲ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಗತೋ ಹಮೇ ಜೋ ಹೈ ಆಗ್ ಬಗಲಾ ಹೋ ಕೋ ಬಾಹರ್ ಸಡಕ್ ಪೋ ನಿಕಲ್ ಕೋ ಗಲಾಟೆ ಕರೆ ತೋ ಹಮಾರೇ ನೌಜವಾನ ಕೋ ಲಗ್ ಜಾ ಕೋ ಅಂದರ್ ಡಾಲ್ನಾ ಯೇ ಜೋ ಹೈ ಬಹುತ್ ಬಡಾ ಮಕ್ಸದ್ ಇನ್ಕಾ ಫಸಾದ್ ಉಠಾ ಕರ್ ರಾನಾ ಕರ್ ಕೋ ಲೇಕಿನ್ ಅಲ್ಲಾಹ್ ಕಾ ಫಜ್ಲ ಕರಮ್ ಹೈ ಮಾಹ ರಮಜಾನ್ ಕೆ ಮುಬಾರಕ್ ಮಹೀನೆ ಮೇ ಸಬ್ ಜೋ ಹೈ ಸುಕೂನ್ ಸೇ ಜೋ ಹೈ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೆ ಜೋ ಸಂವಿಧಾನ ಕೆ ಮುತಾಬಿಕ್ ಜೋ ಹೈ ಸೈಲೆಂಟ್ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಕೆ ತರೀಕೆ ಸೇ ಜೋ ಹೈ ಬೀಸ್ ಹಿಸಾಬ್ ಕೋ ಜೋ ಹೈ ಮೊಮೆಂಟಮ್ ಪೇಶ್ ಕರ್ ರಹೇ ಫಿರ್ ಭಿ ಜೋ ಹೈ ಹಮಾರಿ ಕೌಮ್ ಜೋ ಹೈ ಜಾಗ್ನಾ ಚಾಹಿಯೆ ಮೈ ಬಹುತ್ ಸಾಲೋನ್ ಸೇ ಕಹತಾ ಹೂ ಆ ರಹಾ ಹೂ ಯಹಾಂ ಪರ್ ಜೋ ಹೈ ಪಹಲೆ ಜೋ ಹೈ ಏಕ್ ಹೋನಾ ಹಮ್ ಐಸೋಂ ಕೋ ವೋಟ್ ದೇತೆ ಹೈ ಜಬ್ ಹಮಾರಿ ಮಾ ಬಹನೋ ಕೆ ಹಿಜಾಬ್ ಕಾ ಮಸಲಾ ಆತಾ ಹೈ ತೋ ಜೋ ವೋಟ್ ಲಿಯೆ ಹುಯೆ ಜೋ ಹೈ ಲೋಗ್ ಜೋ ಹೈ ಹಮಾರೆ ತರಫದಾರಿ ನಹೀ ಕೋ ನಹೀ ನಿಕಲ್ ಕೋ ನಹೀ ಆತೆ ಜಬ್ ಎನ್ಆರ್ಸಿ ಕಾ ಮಸಲಾ ಆತಾ ಹೈ ತೋ ಉಸ್ ವಕ್ತ ಭಿ ಜೋ ಹೈ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ರೋಡ್ ಪಾರ್ ಆಕರ್ ನಹೀ ಖಡ್ತೆ ಜಬ್ ರಸೂಲ್ ಪಾಕ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಕೆ ಶಾನ್ ಮೇ ಗುಸ್ಸಾ ಕಿ ಇನ್ ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಜೋ ಹೈ ಎಂಪಿಯೋಂ ಕಿ ಎಂಎಲ್ಎಯೋಂ ಕಿ ಹೋತಿ ಹೈ ತಬ್ ಭಿ ಜೋ ಹಮ್ ಬರ್ಸೋಂ ಸೇ ಜೋ ಸೈಕಲರ್ ಹುಕೂಮತ್ ಕರ್ಕೋ ಜಿನ್ ಪರ್ ವೋಟ್ ಕೆ ಕರ್ಕ ಲಗಾಯೆ ತಬ್ ಭಿ ಜೋ ಹೈ ಇನ್ಹೋ ರೋಡ್ ಪರ್ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಆಕೋ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಜೋ ಹೈ ನಹೀ ದಿಯೆ ಇನ್ಹೋ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಕೆ ಶಾನ್ ಮೇ ಭಿ ಗುಸ್ಸಾ ಕಿ ಹುಯಿ ತಬ್ ಭಿ ನಹೀ ಆಯೆ ತೋ ಜೋ ಹೈ ತೋ ಅಬ್ ಮೈ ಸಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನೋಂ ಕೋ ಯೇ ಬಾತ್ ಕಹತಾ ಹೂ ಕೆ ಸೋಚೋ ಕೆ ತುಮ್ನಾ ಸಾಥ್ ದೇನೆ ವಾಲಾ ಕೌನ್ ಹೈ ಸಿರ್ಫ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕೆ ಟೈಮ್ ಪರ್ ಆಕೋ ಖಡ್ತಾ ನಾ ಉನ್ಹೇನ್ ಹವೆ ತುಮಾರಾ ಹಮದರ್ದ ಹರ್ ಹಮೇಶಾ ಜೋ ಹೈ ತುಮಾರಾ ಖಯಾಲ್ ಕರ್ಕೋ ಕೌಮ್ ಕಾ ಖಯಾಲ್ ರಕ್ಕೋ ಜಿನ್ಹೇ ಬಾಹರ್ ನಿಕಲ್ ಕಾತಾ ಉನ್ಹೇ ಲೀಡರ್ ಜೋ ಹೈ ಹಮಾರಾ ಲೀಡರ್ ಮೈ ಸುನ್ತಾ ಸುನ್ಯಾವೋ ಬಾರಿಶ್ ಕೆ ಟೆಂಪೋ ಮೇಂಡು ಕಾ ಆತಿ ಕರ್ಕೋ ಬಾರಿಶ್ ಕೆ ಟೆಂಪೋ ಮೇಂಡು ಕಾನ್ ಜೋ ಹೈ ಪಾಂಚ್ ಸಾಲ್ ಕೆ ಎಕ್ ಬಾರ್ ಆತಿ ನಾ ಉನ್ಹೋ ಜೋ ಹರ್ ರೋಜ್ ಜೋ ಹೈ ಕೌಮ್ ಕೆ ಖಿದ್ಮತ್ ಕರ್ಲೆ ಕೋ ರಹತಿ ಉನ್ಹೋ ಮೇಂಡು ಕಾನ್ ಹವೆ कौम के जो है जांबाज सिपाही उन्हों। और इसी तरह हमारी इस न्यूज चैनल को आगे ज्यादा से ज्यादा शेयर करें और आप लोगों की क्या राय है जिस दर्दपन से जिस फिक्रमन से इन्होंने इस तरह डीसी ऑफिस में आकर डीसी को मेमोरेंडम जो पेश किया है उसको लेकर आप हमें अपनी राय कमेंट्स बॉक्स में जरूर पेश करें। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।